असलाम वाईकुम विद्यार्थी मित्रांनो इयथा तिसरी विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेला केला आपण पाऊस पाणी ही कविता आपण अभ्यासली होती आज आपण या कवितेतील पुढचा भाग अभ्यासणार आहोत पण त्या अगोदर आपण या कवितेची उजळणी करूया आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर या कविता म्हणायची आहे पाऊस पाणी ऐकावं म्हणा टप टप थिंबांनी तळे साचले धवधव पावसाने धरण भरले धरणाचे पाणी शेतात खेडे धान्याचे कनिस वाऱ्यावर डोले हिरवी धरती आनंदाने डोले पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गातो पावसाची गाणी एकदा पुन्हा आपण या कवितेचं वाचन करूया पाऊस पाणी ऐकावं म्हणा टप टप थेंबांनी तळे साचले धव धो पावसाने धरण भरले धनाचे पाणी शेतात खेळी धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले हिरवी धरती आनंदाने डोले पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गातो पावसाची गाणे आता आपण या कवितेतील पुढचा भाग अभ्यासणार आहोत पहा ऐका मणा पहा ऐका आणि मणा बघा कशाचं चित्र आहे तळे काय आहे तळे मीन्स पाण आणि या तळ्यात काय साचलेलं आहे पाणी साचलेलं आहे टप टप थेंबानी तळे साचले होते बघितले होते पण या कवितेत की टप टप तळे साचले म्हणजे पावसाचे जे थेंब होते पावसाचा जो पाणी होता त्यामुळे काय साचलेले आहे तळे साचलेले आहे बघा या तळ्यात काय आहे पाणी देखो ह्या में क्या आहे पाणी वॉटर मीन्स वॉटर धरण आता हे कशा चित्र आहे धरणाचं मीन्स डॅम धरण म्हणजे डॅम महान येते आहे ना काटेपूर्णाचं धरण धरण कणीस म्हणजे कॉन शेत आता शेत शेत म्हणजे फार्म मीन्स फार्म बघा हे काय आहे शेत आहे आणि सर्वत्र काय दिसत आहे हिरवका दिसत आहे पीक शेतात काय आहे पीक आलेले आहेत काय आहे शेत शेत म्हणजे फार्म शेत, करी। है कोना है? शेत करी। मीन्स फार्म शेतकरी आता हे कोण आहे शेतकरी मीन्स फार्म हे कोण आहे शेतकरी आणि शेतकरी कुठे काम करत आहे शेतात काम करत आहे मीन्स फार्मर इज वर्किंग इन द फार्म हे चित्र कशाचं आहे पाऊस मीन्स रेन पाऊस मीन्स रेन ही ढग आहे आणि ढगातून काय पडत आहे पाऊस पडत आहे पहा पावसाचे थेंब पडत आहे देखू या बारिश की ही रही है वॉटर ड्रॉपलेट्स पाऊस सारखी अक्षरे ओळखा आता पहा इथे शब्द दिलेले आहेत आणि या शब्दात तुम्हाला सारखी अक्षरे ओळखायची आहेत देखू ह्या वर्ड्स में आपको सेम लेटर इन सिमिलर लेटर को आयडेंटिफाय करना है अक्षर कोणता आहे शे शेत पहा शे आणि शेतकरी शे कोणते अक्षर सारखे आहे शे शे शेत शे शेतकरी वाचा शे शेत शे शेतकरी आता नी पाणी आणि गाणी या दोन शब्दात कोणते अक्षर सारखे आहे नी इथे पण नी. वाचा पाणी गाणी पाणी गाणी आता पा पा हे अक्षर या दोन शब्दात सारखे आहेत पाऊस पा पाणी आहेत की नाही पा, पा, पाऊस पाणी पाऊस पाणी आता ध धरती ध हे सारखं अक्षराला आहे ध धरण सारखं अक्षराला आहे ध धरती ध धरण वाचा धरती धरण ऐका म्हणा शे णी पा ध काय आहे अक्षरे आहेत पहिले अक्षर कोणते होते शे दुसरे णी तिसरे पा आणि चौथा ध वरील अक्षरांनी सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असणारे शब्द सांगा आता या अक्षरांपासून सुरुवात होणारे किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा देखो यहाँ पे इन लेटर्स से स्टार्ट होने वाले या एंड होने वाले हमें वर्ड्स बताने हैं चला तो मग बगू अक्षर शब्द पहले अक्षर है शे शे अक्षरापसन शेपटी शेती शे अक्षरापास होने दोन शब्द है शेप्टी शेती नि अक्षरापासून शेवट होणारे दोन शब्द आहेत पाणी वाणी आहेत की नाही इथे नी हे शेवटी आलं आहे आणि शे इथे सुरुवातीला आलं आहे देखो या पे शे ये दो वर्ड्स में स्टार्टिंग में आया है और नी ये लेटर इन दोनों वर्ड्स में एंड में आया है वाचा शे शेपटी शेती शेपटी शेती नी पाणी वाणी पाणी वाणी आता कोणतं अक्षर आहे पा पाटी पा, पाच पा आता पा इथे सुरुवातीला आला आहे पा टी पा च वाचा? पाटी पाच ध ध हे अक्षर इथे सुरुवातीला आलं आहे ध धनुष ध, धावतो वाचसा ध धनुष ध धावतो एकदा पुन्हा वाचू देखो यहां पे पा ये जो शब्द अक्षर है इन दोनों वर्ड्स में स्टार्टिंग में आया है और ध ये भी जो अक्षर है लेटर है इन दोनों वर्ड्स में स्टार्टिंग में आया है अब हम इसे रीड करते हैं पा पाटी पाच ध धनुष धावतो जोड्या जुडवा आता इथे आपल्याला काय करायचं आहे जोड्या जुळवायची आहेत मीन्स द पेय पहिले आपण यांचं वाचन करू आणि त्यानंतर आपण यांची जोड्या जुळवूया तळे तळे धरण कणीस शेत शेतकरी पाणी गाणी आता इथे धरण कणीस तडे पाणी शेत गाणी शेतकरी चला तर मग जोड्या जोडूया धरण धरण कणीस कणीस तडे शेत, शेत कुठं आहे शेत शेत पाणी इथं आहे पाणी गाणी गाणी शेतकरी शेतकरी आणि संपले आता पहा जोड्या जुळवा तडे तडे धरण धरण कणीस कणीस शेत शेत पाणी पाणी शेतकरी शेतकरी आणि गाणी गाणी आणि आजचा गृहपाठ तुम्हाला या पाठ्य तुमच्या पाठ्यपुस्तकात हे जोड्या जुळवायचे आहेत आणि वरील अक्षरापासून सुरुवात होणारे किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द जे आता आपण बघितले ते तुम्हाला तुमचे वहीत लिहायचे आहेत देखो आपको ये आपके टेक्स्टबुक में कंप्लीट करने हैं और अभी हमने जो अब लेटर से स्टार्ट होने वाले और एड होने वाले जो वर्ड्स देखे उसे आपको आपके नोटबुक में राइट डाउन करना है कॉपी करना है ओके अल्लाह हाफिज